नमस्कार, घरच्या स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या स्वाद किचनमध्ये अनारसे कसे करायचे ते बघणार आहोत, मस्त असे जाळीदार खुसखुशीत। आणि चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अनारसे करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे जे तांदूळ आहेत ते मी रेशनचे घेतलेले आहेत। आपल्याला अनारसे करताना नेहमी जुने तांदूळ वापरायचे आहेत। एकतर मी हे रेशनचे तांदळाचे जे अनारसे आहेत ते मस्त होतात। या वाटीने मी 3 वाटी हे रेशनचे जे तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत। तुम्हाला जर रेशनचे तांदूळ मिळत नसतील तर तुम्ही पहिल्यांदा भात करून बघायचा, आणि जो तो जर मोकळा झाला तर तो भात आपल्याला घ्यायचा आहे तांदूळ। आणि मग हे जे मी तांदूळ आहेत ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला भिजायला 3 दिवसासाठी ठेवायचे आहेत। आणि यातलं जे पाणी आहे ते आपल्याला रोज बदलायचं आहे। मी आज सोमवार आहे जसं की तसं हे मी भिजायला ठेवलेलं आहे। आणि आपल्याला ह्याला 3 दिवसानंतर काढायचं आहे। आणि हे मी 3 दिवसासाठी असंच ठेवून देणार आहे, पण रोज यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। 3 दिवस हे जे तांदूळ आहेत म्हणजेच बुधवारी मी हे जे तांदूळ आहेत ते चेक करत आहे। आणि 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय आपल्या ज्या पाण्यालासुद्धा फेस आलेला आहे, आणि म्हणजेच आपले जे तांदूळ आहे तेसुद्धा फुगलेला आहे किंवा भिजलेला आहे आणि आंबटसर झालेला आहे। आणि मग यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि हे जे पाणी आहे ते आंबटसर आहे म्हणून आपल्याला हे जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे, घाण झालेलं फेस झालेलं पाणी। अशा पद्धतीचे आपल्याला एक चाळण ठेवायचे आहे। आणि हे जे तांदूळ आहे यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि मी हे जे तांदूळ आहेत त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, त्यामुळे आपले जे अनारसे आहेत ते आंबटसर लागत नाहीत। आणि पुन्हा एकदा आपल्याला यातलं जे पाणी आहे पूर्ण निथळल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची टिप्स म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा हे जे तांदूळ आहेत चांगले स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आहेत। आपण जेव्हा अनारसे करत असतो तो छोट्या छोट्याशा चुकीमुळे आपले जे अनारसे आहेत ते तेलात विरघळतात किंवा फसतात। छोट्याशा छोट्याशा गोष्टीमुळे आपले जे अनारसे आहेत ते बिघडतात। आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, त्यामुळे तुमचे अनारसे जे आहेत अजिबात बिघडणार नाहीत। आणि मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या एकदम बारीक टिप्स ज्या आहेत अनारसे करण्यासाठी त्या सांगितलेल्या आहेत, आणि त्यामुळे तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाहीत। आणि आपण जेव्हा हे तांदूळ धुतो त्यावेळी आपल्याला यातलं 2 मिनिटासाठी यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे। आणि 2 मिनिटानंतर यातलं जे पाणी पूर्ण निथळून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर आपल्याला हे जे तांदूळ आहेत चांगले पसरून लेवल पसरून घ्यायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं आपल्याला पातळसर असं हे पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले हे जे तांदूळ आहेत चांगले वाळले जातील। आपल्याला या तांदळाला पूर्णपणे वाळवायचं नाही आहे। हे तांदूळ आपल्याला फॅनखाली चांगलं वाळवायचं आहे। वरून आपले हे जे तांदूळ आहेत ते पूर्णपणे यातलं पाणी सुकलेलं पाहिजे, पण ज्या तांदळामधलं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला ठेवायचं आहे। 1 तासानंतर तुम्ही बघू शकताय आपले जे तांदूळ आहेत पूर्णपणे वाळलेले आहेत, पण तांदळामधलं मॉइश्चर आपल्याला ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकताय पूर्ण असं वाळलेलं आहे, याला पाणी नाही आहे, पण आतमध्ये आपल्याला तांदळामध्ये मॉइश्चर आहे। इतपतच आपल्याला हे जे तांदूळ आहेत ते वाळवायचं आहे। हे महत्त्वाचं आहे जेव्हा आपण अनारसे करत असतो। आणि हे वाळलेले तांदूळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये चांगले दळून घ्यायचे आहेत। हे तांदूळ आपल्याला थोडी थोडी बॅच करून दळून घ्यायचे आहेत। तुम्ही हे तांदूळ तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने याची चांगली मी बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही याला
गिरणीमध्ये सुद्धा दळू शकता, पण गिरणीमध्ये दळण्यामुळे याच्यामध्ये भेसळ असं पीठ किंवा गव्हाचं ज्वारीचं मिक्स होतं, त्यामुळे आपल्याला घरी हे दळणं खूप सोयीस्कर आहे. आणि हे जे दळलेलं पीठ आहे तांदळाचं ते आपल्याला चाळणीने यातलं जे एकात मोठा जो तांदळाचा तुकडा असेल तो निघून जातो आणि आपल्याला मऊसूद असं हे जे पीठ आहे ते मिळतं. आणि आपण हे चाळून घ्यायचं आहे. आणि हे याच्यामधला राहिलेला रवा आपल्याला पुन्हा एकदा बारीक दळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा याचा रवा आहे. आणि हा आपल्याला नको आहे, कारण आपण जेव्हा अनारसे थापतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा हाताखाली येतो, त्यामुळे आपल्याला हे मऊसूद असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते थोडंसं ओलसर आहे, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचंच हे जे तांदूळ आहे ते वाळवायचं आहे. वरचं जे कोटिंग तांदळाचं असतं ते पूर्णपणे वाळलेलं हवं आहे पण आतमधून ओलसर. आणि अशा पद्धतीनं मी हे जे तांदूळ आहे ते पूर्णपणे दळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर चाळून घेतलेलं आहे. यामध्ये अजून ओलसरपणा आहे, तोपर्यंतच आपल्याला हे याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे. आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला अनारसासाठी गूळसुद्धा लागणार आहे. मी याचं प्रमाण तुम्हाला जेव्हा आपण पीठ मळत असतो त्यावेळी किती वापरायचं ते सांगणार आहे, पण हे जे पीठ आहे ते आपल्याला कसं स्टोअर करायचं ते तुम्हाला मी सांगते. अशा पद्धतीनं आपल्याला एखादा प्लास्टिकचा एअरटाईट कंटेनर किंवा स्टीलचा असेल तर त्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते भरून ठेवायचं आहे. या पिठाच्या तुम्ही करंजीसाठी जो साठा आहे पीठ मळतो याच्यापासून तयार होतं. आणि याला कॉटनच्या कपड्यामध्ये वस्त्र गाळ करून हे जे पीठ आहे ते वापरायचं आहे. आणि आपलं हे जे पीठ आहे फ्रीजमध्ये आरामशीर महिन्याभर टिकतं. आणि ह्यातलंच पीठ घेऊन मी आता अनारसे कसे करायचे ते सांगणार आहे. आपल्याला एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तांदळाचं प्रमाण आपल्याला घ्यायचं नाही आहे. जेव्हा आपण जे पीठ दळलेलं असतं त्या पिठाचं आपल्याला गुळाचं आणि पिठाचं प्रमाण घ्यायचं असतं. आणि हे जे पीठ आहे ते मी 3 वाटी घेतलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते की सगळ्यात सोपी महत्त्वाची टिप्स, जेव्हा आपण पीठ घेत असतो 1 वाटी पिठाला आपल्याला 1/2 वाटी गूळ 2:1 प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे मी ते 3 वाटी पीठ घेतलेलं होतं त्यासाठी मला 1.5 वाटी मी गूळ वापरणार आहे. गूळ हा काळा किंवा पिवळा दोन्ही घेतलात तरी चालेल, पण काळा गूळ हा बेस्ट आहे. आणि यामध्ये मी आता 1 वाटी जो गूळ आहे तो टाकलेला आहे आणि पुन्हा 1/2 वाटी. आणि हा ही गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा टाकली तरी चालेल. आणि ही टाकून घेते आणि आपल्याला हे गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, कारण पिठामध्ये सुद्धा अजून मॉइचर आहे आणि गुळाला पाणी सुटतं. आता आपल्याला यामध्ये केळी दूध किंवा तूप अजिबात घालायचं नाही आहे. आणि हे पीठ आपल्याला 10 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं आपल्याला हे जे पीठ आहे चांगलं चुरून किंवा मळून अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. ही जी प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण पीठ मळत असतो हीच स्टेप आपल्याला जेव्हा अनारसे करत असतो त्यामुळे एकतर विरघळतात किंवा जाळी पडत नाही आहे. जेव्हा आपण पीठ करत असतो त्यावेळीच आपल्याला ह्या महत्त्वाच्या टिप्स करायच्या असतात. आणि ह्या लक्षात ठेवल्यात तर नक्कीच तुमचे जे अनारसे आहेत ते अजिबात विरघळणार नाहीत तेलामध्ये किंवा अजिबात फसणार नाहीत.
त्याचबरोबर तितकेच हलके फुलके आणि खुशखुशीत होतात. आणि हा जो हे जे गुळ आहेत ते आपल्याला जो मोठा एकाद तुकडा असतो तो अशा पद्धतीनं कुठून घ्यायचा आहे आणि हे कुठून घेऊन मी यातलं जे आपल्याला हाताच्या गरमीमुळं यालासुद्धा मॉइश्चर आलेला आहे आणि जो पिठाचा गोळा अशा पद्धतीचा तुम्ही 10 मिनिट केल्यानंतर अशा पद्धतीनं तयार होईल. यामध्ये आपल्याला अजिबात दूध तूप किंवा केळी काहीच घालायचं नाही आहे. आणि हे जे गोळे आहेत ते अशा पद्धतीनं आपल्याला करायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय याच्यामध्ये अजूनसुद्धा गुळाचे बारीक बारीक तुकडे आहेत. ते आपल्याला नंतरनं याचे ते पाणी सुटतं गुळाला ते परत विरघळतात. आणि या पिठाचे मी अशा पद्धतीनं 4 गोळे करून घेतलेले आहेत. आणि हे गोळे पहिल्यांदा 1 दिवस आपल्याला असं एका एअरटाईट कंटेनरमध्ये अशा पद्धतीचा मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे. तुम्ही प्लास्टिकचा सुद्धा घेऊ शकता. आणि यामध्ये आपल्याला हे जे गोळे आहेत तयार केलेले ते ठेवून द्यायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला जेव्हा एअरटाईट कंटेनर असतो त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. पाण्याचा एक टिपकासुद्धा असता कामा नाही. ते चांगले स्वच्छ पुसून घ्यायचं आहे सुती कपड्याने आणि मगच हे जे गोळे आहेत ते ठेवायचे आहेत. आणि हे जे पिठाचे गोळे आहेत ते आपल्याला दुसऱ्या दिवशी मी हे जे पिठाचे गोळे आहेत हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचे ही पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. आणि हे गोळे आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय या गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि जो गोळा आहे तो थोडासा ओलसर झालेला आहे. आणि आपल्याला एक एक गोळा घेऊन अशा पद्धतीनं याला कुटून घ्यायचा आहे जेणेकरून यामधलं जे गुळाचे खडे आहेत ते सगळे फुटले जातील. ही जी प्रोसेस आहे 1-2 मिनिटांमध्ये अशा पटकन ह्यातले गुळाचे खडे हे विरघळले जातात आणि पीठ आणि गुळ एकजीव होतात. आणि ही एक महत्त्वाची टिप्स आहे जेव्हा आपण गुळ आणि पीठ गोळे करून ठेवतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं या पिठाला आणि गुळाला कुटून घ्यायचं आहे. त्यामुळे नक्कीच अनारसे जे आहेत ते आपले आतनं हलके फुलके आणि खुसखुशीत होतात. त्यामुळे आपल्याला हे जे पीठ आहे ते असं कुटून आणि चांगले मळून घ्यायचं आहे. सतत मळायचं आहे आणि हाताच्या गरमीमुळे याला पाणी सुटतं गुळाला आणि जे पीठ आहे ते अशा पद्धतीनं एकदम चिकनं तयार होतं. तुम्ही बघू शकताय यामध्ये एकसुद्धा गुळाचा खडा नाही आहे. आणि हे जे पीठ आहे ते मी मस्त असं चिकनं करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीनं मी हे सगळे गोळे करून घेतलेले आहेत दुसऱ्या दिवशी. आणि हे जे गोळे आहेत ते 2 दिवस पुन्हा ठेवलेले आहेत. आणि 2 दिवसानंतर म्हणजे आपण हे जे पिठाचे गोळे आहेत केलेले गुळासोबत 3 दिवस मी ठेवलेले आहे. आणि 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय जेव्हा आपण गुळ मिक्स केला होता तो पहिला दिवस होता. आणि 2 दिवस कुठून पुन्हा हे जे पीठ आहे ते फर्मंट होण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि हे जे पीठ आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे अनारसे तयार करण्यासाठी. आणि त्यातलाच एक मी गोळा घेतलेला आहे. आपल्याला जेव्हा आपण अनारसे करतो त्यावेळी एकदमच या पिठामध्ये जेव्हा आपण अनारसे करतो त्यावेळी दूध केळी किंवा तूप अजिबात वापरायचं नाही आहे. जेवढे आपल्याला थोडं थोडं क्वांटिटीमध्येच हे जे पिठाचे गोळे आहेत त्याचे आपल्याला अनारसे करायचे आहेत. त्यामुळं आपल्याला अनारसे करताना खूप सोपं पडतं आणि जे पीठ आहे ते अजिबात पातळ होत नाही. आणि हे गोळ्याचं जे आपल्याला थोडंसं मी चुरून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला मॉइश्चरसाठी खूप महत्त्वाचं म्हटलं तर केळी वापरायची आहे. केळी यासाठी वापरतात की या केळीमुळं अनारशांना जी जाळी आहे ती खूप मस्त अशी पडते. आणि आपल्याला केळी टाकताना एकदम टाकायची नाही आहे, थोडी थोडी प्रमाणात टाकायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने मी या केळ्याचे 2 स्लाइस फक्त तुकडे केलेले आहेत, तेवढंच टाकलेलं आहे. आणि केळी टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगलं चुरून घ्यायचं आहे.
तुम्ही मग काय अशा पद्धतीने आपल्याला चांगले मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलंस की यामध्ये जर केळी कमी प्रमाणात आहे तर पुन्हा एकदा आपण ऍड करू शकतो, पण एकदमच आपल्याला केळी टाकायची नाहीये। आणि मी हे जे पीठ आहे ते चांगलं मळून घेते। दूध तूप काही वापरतात, पण केळ्यामुळं आपल्या ज्या अनारसांना आहे नक्कीच खूप मस्त अशी जाळी पडते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्ही अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप, एक ही स्टेप तुम्ही चुकवायची नाही आहे, आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही अनारसे केलेत तर नक्कीच तुमचे अनारसे अजिबात फेल होणार नाहीत आणि तेवढेच खुसखुशीत आणि जाळीदार होतात। तुम्ही पहिल्यांदा जर करत असाल तरीसुद्धा तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाहीत। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आपल्या अनारशांना, आता आणखी थोडंसं इतपतच मी केळ्याची एक स्लाइस घालत आहे। आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। जेव्हा आपण केळी मिक्स करतो त्यावेळी आपल्याला हे जे पीठ आहे अशा पद्धतीनं चांगलं मळून घ्यायचं आहे एकाच मिनिटभर। त्यामुळं हे जे पीठ आहे सगळं एकत्र होतं आणि जे अनारसेचे केळी आणि पीठ एकत्र होऊन चांगले आपले अनारसे जे आहेत ते थापता येतात। आणि त्यामुळे आपल्याला दुसरा पॉईंट म्हटलं की आपल्याला अनारसे थापताना खूप इझी पडतं। आणि हे पीठ किती वेळ मळायचं आहे, जेव्हा आपण अशा पद्धतीचा एक गोळा घ्यायचा आहे हातावर आणि थोडंसं रोल करून थोडंसं थापून बघायचं आहे आपल्याला। आणि हा गोळा करून बघायचा आहे आणि साईडने आपल्याला क्रॅशेस नाहीत पडले म्हणजे आपलं हे जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आपले पिठाचे जा गोळा आहे किंवा जे मी जेव्हा थोडंसं फ्लॅट केलेलं आहे त्यावेळी रेषा पडत नाही आहेत, म्हणजे आपल्याला नक्कीच हे पीठ मस्त असं मळलं गेलेलं आहे असं समजायचं। आणि या तयार केलेल्या पिठाचे गोळे म्हटलं तर आपल्याला एक 4 ते 5 करून घ्यायचे, एकदम करायचे नाही आहेत, कारण हे जे पीठ आहे ते पटकन पातळ होतं त्यामुळं आपल्याला एकदम करायचं नाही आहे। आणि अशा पद्धतीनं मी हे 4 ते 5 करायचे आणि मगच आपल्याला हे जे अनारसे आहेत ते थापून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये तूप वापरलं तरी चालतं, पण केळीमुळं जे आपले अनारसे आहेत ते खूप मस्त होतात। आता अनारसे थापण्यासाठी खूप महत्त्वाचं म्हटलं तर मी इथे 3 चमचे हा जो चमचा आहे तो रवा घेतलेला आहे आणि 1.5 चमचा खसखस। रवा आणि खसखस मिक्स करून आपल्याला हे अनारसे थापायचे आहेत। तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, अनारसे खूप मस्त होतात आणि थापायलाही खूप सोपे पडतात। त्याचबरोबर आपल्याला खसखसचं प्रमाणही कमी लागतं आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते अनारसेची। आणि जे आपण रवा आणि खसखस घेतलेली होती ती टाकायची आहे पहिल्यांदी। आणि त्याचबरोबर आपण जे पीठ आहे गोळा करून घेतलेला, पिठाचा गोळा अनारसे थापण्यासाठी ती घ्यायचा आहे। आणि अनारसे थापण्यासाठी आपल्याला बोटांना थोडंसं पहिले तेल लावायचं आहे जेणेकरून ते बोटांना चिटकणार नाही। आणि आपल्याला हे जे अनारसे आहेत ते बोटाच्या साह्याने थापायचे आहेत। आणि तिसरी महत्त्वाची टिप्स म्हटलं की आपल्याला हे अनारसे थापताना अशा पद्धतीनेच थापायचे आहेत, त्यामुळे आपले जे अनारसे आहेत नक्कीच जाळीदार होतात। आणि अशा पद्धतीनं आपल्या या अशा पद्धतीनं मी बोटाने थापायचे आहेत आपल्याला हे अनारसे। आणि जेव्हा अनारसे थापत असतो तेव्हा आपल्याला हे पातळ थापून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण हे अनारसे पातळ थापतो त्यावेळी त्याला मस्त अशी जाळी पडते आणि खायलाही कुरकुरीत होतात अनारसे। शक्यतो पातळ छान लागतात। जर तुम्हाला मऊ अनारसे हवे असतील तर थोडंसं जाड थापायचं आहे, पण तुम्ही पातळ थापून बघा, अनारसे हे खूप मस्त लागतात। आणि तुम्ही थोडीशी 1-2 अनारसे थापून बघा आणि तुम्हाला नक्कीच प्रॅक्टिस होईल। आणि अशा पद्धतीनं मी हे अनारसा पातळ थापून घेतलेला आहे। आणि गॅसचं जो टेम्परेचर आहे आपल्याला एकदम लो, पहिले तेल गरम झालं आहे की एकदम लो गॅसवर हे जे अनारसे आहेत ते पूर्ण तळून घ्यायचे आहेत। आणि झाऱ्याच्या साह्यानं आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे वरती। अनारसे दोन्ही साईडनी तळत नसतात आणि वरची बाजू तळण्यासाठी आपल्याला
झाऱ्याने थोडं थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यामुळे वरची साईड सुद्धा तळली जाते आणि हा जो अनारसा आहे तो मस्त असा ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि यामधलं जे तेल आहे ते एक्स्ट्राचं ते पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. मस्त असा जो अनारसा आहे तो आपला तळला गेलेला आहे मस्तच. आणि आपले जेव्हा अनारसे करत असतो अशा पद्धतीची एक आपल्याला चाळण ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला हे जे अनारसे आहेत ते काढून घ्यायचे आहेत, त्यामुळं यामधलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळतं. आणि मी तुम्हाला दुसरा अनारसा थापून दाखवते. ज्या पद्धतीनं आपण भाकरी थापतो त्या पद्धतीनंच आपल्याला करायचं आहे. थोडंसं पहिल्यांदा रवा आणि खसखस टाकायचे आहे आणि बोटांना थोडंसं पुन्हा एकदा तेल लावायचं आहे आणि अलगद हळूहळू हलक्या हाताने आपल्याला हे अनारसा थापून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीनं आपण भाकरी थापत जातो त्या पद्धतीनं नक्कीच हा अनारसा आपल्याला थापत जायचा आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जेव्हा पीठ अनारसासाठी घेतो हे पीठ आपल्याला मोजायचं आहे. तांदळाचं मोजमाप आपल्याला गोळासोबत करायचं नाही. तुम्ही जेव्हा एक वाटी पीठ घेता त्यावेळी आपल्याला अर्धी वाटी गूळ द्यायचा आहे आणि मग हे जे पीठ आहे ते मळायचं आहे. आणि जेव्हा पीठ मळत असतो त्यावेळी आपल्याला अजिबात काही वापरायचं नाही आहे. जेव्हा आपण अनारसे थापायला घेतो त्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये केळी ॲड करायची आहे. आणि हा अनारसासुद्धा मी थापून घेतलेला आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे, अजूनसुद्धा लोच आहे. आणि हा अनारसा मी थापून घेतलेला आहे आणि तेलात अलगद सोडल्यानंतर झाऱ्याने आपल्याला हळूहळू पुन्हा एकदा याच्यावर तेल सोडायचं आहे, त्यामुळे अनारसा मस्त असा तळला जातो. हा अनारसा तळल्या म्हणजे याची खून म्हटलं की जेव्हा आपण तेल सोडत असतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अलगद एकदम हलका झालेला आहे, म्हणजे तेलावर तरंगत आहे, म्हणजे हा अनारसा एकदम हलका फुलका झालेला आहे आणि मस्त असा तळला गेलेला आहे. तुम्ही बघताय एकदम तेलावर तरंगत आहे म्हणजे हा तळला गेलेला आहे. आणि आता आपण याला काढून घ्यायचं आहे आणि यामधलं जे तेल आहे ते पुन्हा एकदा आपल्याला काढायचं आहे. तुम्ही बघताय मस्त अशी आपल्या अनारस्यांना जाळी पडलेली आहे. कलरसुद्धा खूप सुरेख असा आलेला आहे मस्त अशी. आणि त्याचबरोबर खसखस आणि जाळीसुद्धा खूप सुरेख दिसत आहे ते अनारस्यांवरची. आणि हाही अनारसा तेल निथळण्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि जो पहिलाचा अनारसा होता तो एकदम मस्त असा थोडासा कलर आलेला आहे तुम्ही बघताय. आणि याचा पाठीमागूनसुद्धा कलर खूप सुरेख आलेला आहे आणि तेवढाच हलका फुलका झालेला आहे. अशा पद्धतीनं मी हे जे अनारसे आहेत ते सर्व थापून घेणार आहे. आणि तुम्हाला जर काही सजेशन असतील, काही विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हे अनारसे करायला खूप सोपे आहेत, काही अवघड नाही आहे. तुम्ही मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप केले तर नक्कीच आपले अनारसे जे आहेत ते मस्त असे परफेक्ट होतात. आणि तुम्ही बघताय मस्त असे मी सगळे अनारसे करून घेतलेले आहेत. हलके फुलके तेवढे जाळीदार हे जे अनारसे आहेत ते करून घेतलेले आहेत आणि कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. आणि तुम्हाला मी तोडून दाखवते की जे अनारसे आहेत ते आतून मस्त असे कुरकुरीत आणि तेवढेच जाळीदार झालेले आहेत मस्त. आणि तुम्ही अशा पद्धतीनं हे जे अनारसे आहेत ते नक्की ट्राय करा. आणि हे अनारसे आपल्याला हवाबंद डब्यामध्ये 15 ते 20 दिवस आरामशीर खाऊ शकता. आणि हे अनारसे तितकेच खुसखुशीत जाळीदार होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला विचारा. आणि
अशा पद्धतीचे अनारसे तुम्ही दिवाळी गौराई तसंच अधिक महिन्यात नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडा जरी हेल्पफुल वाटला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।